श्वेता भालेकर परब, आपण पाहत आहे TV9 मराठी Top 9 या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत एक महत्वाची बातमी. पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे. 5 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार लढत पाहायला मिळते. नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा सामना रंगलेला आहे. अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे विरुद्ध रणजित पाटील यांच्यात लढत आहे. तर नागपुरामध्ये सुधाकर आडबाले विरुद्ध भाजपचे नागो गाणार यांच्यात सामना रंगलेला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय ही दोन दृश्य. शुभांगी यांनी मतदान केलेलं आहे. नाशिकमध्ये शुभांगी पाटलांनी मतदान केलंय. तर त्याचबरोबर तांबे कुटुंबियांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सत्यजित तांबे यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी मतदान केलेलं आहे. तर आता आपण हे दुसरं दृश्य पाहतोय. औरंगाबादमध्ये विक्रम काळे यांनी मतदान केलेलं आहे. तर अकोल्यामध्ये रणजित पाटलांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण हे दृश्य पाहतोय. आज 2 पदवीधर तर 3 शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठीचं मतदान होत आहे.